माझ्याकडे ना एक गंमत आहे. माझ्याकडे एक सुपर वुमेन आहे. तिच्याकडे कुठला युनिफॉर्म नाही का कुठला मास्क आहे. ती ना पाठीचा बेल्ट लावते. मोडलेल्या मणक्यानेही ती सारं जग जिंकते. हरत नाही कुठे ना ती कधी थांबत. कुणी भेटलं तिला तर बसते ती आमचेच किस्से सांगत. अशी आहे आमची आई. हॅपी मदर्स डे आई. आज मी तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय, ऐक आणि सांग मला. आई, लहान होतो आम्ही, आम्हाला कधी कळलंच नाही. शाळा सुट्टा नजर फिरवली की लगेच तूच कशी दिसतेस का आई. कधी उशीर झाला, कधी गर्दीत दिसली नाहीस, असं कधी झालंच नाही. एकच नजर मारता सांग ना, पहिले तूच कशी दिसतेस का आई. तुझा दिलेला डब्बा मधल्या सुट्टीपर्यंत गरमच असतो. आज पिटीमध्ये काळा केलेला शर्ट सकाळी शुभ्र पांढरा कसा दिसतो. आई मला एक सांग, रात्री बेरात्री जेव्हा बाबा ऑफिसला जायचा, त्या अंधारलेल्या घरात जीव तुझा पण घाबरायचा, पण आमच्या डोळ्यातली भीती पाहून तू जाशीची राणी व्हायचीस. घर दार खिडक्या बंद करून रात्रभर बाबाच्या वाटेवर डोळे लावून बसायचीस. बाबा यायचा पहाटे, तू तशीच कामाला लागायचीस. त्या रात्रीची भीती तू आमच्या त्या कामात लपवायचीस. आई हॉस्टेलला जाताना ब्लँकेट खूप सारे घेऊन दिलेस, पण लोणावळ्याच्या थंडीत तुझ्या कुशीची उप एकाला नाही आली. हॉस्टेलमध्ये प्रश्न पडायचा झोपेत ब्लँकेट निघालं की पांघरायला आई का आली नाही. आई, मला असंही आठवतं, हॉस्टेलला आलेली तू, माझ्या एका हक्केवर तू धावत यायचीस. माझी आणि मैत्रिणींची मैत्री ती घट्ट, तू त्यात तुझ्या मायेचे रंग भरायची. तू कशी ग माझ्यासोबत त्यांचीही आई व्हायचीस. आमची मैत्री गेली, तूही कधी आमच्यात फरक केला नाहीस. मैत्रीला आमच्या नात्याचा रंग तूच दिला ना का आई. सगळ्यांना घरची आठवण आली तर तू घरच घेऊन हॉस्टेलला आलीस. दादाले एकच बहीण नको होते, एवढ्या 12-15 बहिणी कशा ग दिल्यास तू आई. पप्पांना पण कसं फोटो काढताना समजवलंस. सगळ्या आपल्याच मुली आहेत, किती अभिमानाने सांगितलंस. ऐक, तुला हे हॉटेलसारखं बनवता का येत नाही. तुझ्या हातची किंमत ना मेसचं घालल्याशिवाय कळत नाही. मेसमध्ये कसं ताट पूर्ण भरलेलं असतं, दोन भाज्या पोळ्या वरण भात, तरी मनाला हवा असतो ग तुझ्या हातचा तो मऊ भात. तुझ्यासोबत असताना ना तू हॉटेलसारखं का बनवत नाही एवढी एकच तक्रार असते. जरा तुझ्यापासून लांब गेलं की मित्रांमध्ये यार या हॉटेलमध्ये आईच्या हातची सर नाही एवढी एकच बात असते. मग मारतो आम्ही चक्रा मम्मीज होमली फूडच्या, पण त्या मम्मीमध्ये कुठे आईची झाक असते. आई तुझ्यापासून दूर गेलं की बस तुझ्या हातच्या दोन घासांचीच आस असते. हो, आता मलाही येतं जेवण बनवता. तुझ्यापेक्षा 4 गोष्टी मी आता जास्तच बनवते. माझ्या जेवणात हॉटेलवाली टेस्ट असते, पण तुझी ती मायेची गोडीच नसते. माझ्या जेवणाने सगळ्यांची पोटं भरतील, पण ह्या घरात कुणाचं मन भरणार नाही. मी कितीही बनवलं तरी मला तुझ्या हातची सर ती येणार नाही. आई, आम्हाला जरा काही झालं तरी तुला न सांगताच कसं कळतं ग. तुझ्या नजरेसमोर नसतो गा आम्ही, तरी मनातलं कसं उलगडतं ग. कधी पाय मोडला तर कधी हात, मला नाही वाटलं कधी त्याचं काही, पण त्याची वेदना मात्र तुझ्या हृदय. मी प्लास्टरमध्ये तरी माझ्या चेहऱ्यावर हसू,
तू मात्र लांब उभी, तरी तुझ्या डोळ्यात आसू। आम्ही दूर कोणत्या तरी गावी शिंकलो जरी, तू बरोबर तेव्हाच फोन करून कशी आहेस कसं विचारतेस ग? तुला जादू येते का? येत असेल तर पूर्ण शिकून घे। कधी बरं नसेल मला तर नुसता फोन नको आता तुझा, यानंतर समोर डायरेक्ट तूच ये। आणि ही जादू थोडी आता तू आम्हाला पण शिकव। तुला बरं नसेल तर कधीतरी आम्हाला पण कळव। कशाला ते दुखणं अंगावर काढून तुझं ते फोनवरचं मिरवणं? आई सांग ना कधीतरी बरं नसेल तर। लागलं तुला ते तरी कळव, असं न सांगता एकटं सहन नको करू। नको वाढू आपल्यात दरी, पहिलेच आम्ही दूर असतो आणि आम्ही सगळे डोक्याने कमी। कधीतरी सांगतो येऊ दे ना आम्हालाही धावत पळत। तू कशी घेतेस ग काळजी? तशी आम्ही घेऊ ना कधीतरी असत हसत। तुझ्यासारखं जमणार नाही माहिती आहे, तुझ्यासारखं मन मोठं आमचं थोडीच आहे। तू कसं आम्हाला ग 10 वेळा समजावतेस? तू काही विचारायला आली की मात्र तुला एवढं साधं काही येत नाही असं आम्ही म्हटलं की तू स्वतःलाच कसं कोसतेस? आमचं चुकतं यार, लहानपणापासून आत्तापर्यंत तू सगळं शिकवत आलीस, त्यामुळे तुला सगळंच येतं असं आम्हाला वाटतं। तुझ्यासारखं 1000 वेळा आम्हाला का नाही सांगता येत ग? आता मला तुझा फार अपरूपच वाटतं। आई तुझी नजर सतत फिरफिरते, माझ्या मुलांना हे आवडेल ना मी कशी दिसते? तू क्षणोक्षणी फक्त आणि फक्त आमचा विचार करतेस। आई आता तू थोडा विचार कर, तुझ्या मनालाही विचार, तू तुझ्यासाठी काय करतेस